नमस्कार द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे आज मी चर्चा करणारे तीन विषयांची पहिला अर्थातच हरियाणात भाजपने नवा इतिहास कसा घडवला याची दुसरा विषय आहे तो म्हणजे जम्मू काश्मीरमधल्या जनमनाचा जनमताचा संदेश काय आहे या निवडणुकीमध्ये जो दिसतो तो तिसरा आहे महाराष्ट्रात पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने सुरू केलेली नवी सामाजिक बांधणी किंवा सोशल इंजिनिअरिंग जे म्हणतात ती कोणती आहे या तीन विषयांवरती मी चर्चा करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा <स्थाथ> 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 या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये संपूर्ण उत्तर भारतात भाजपच्या मतांमध्ये घट झाली होती पंजाबात बारा टक्के हिमाचल प्रदेशात तेरा टक्के राजस्थानात अकरा टक्के दिल्लीत दोन टक्के उत्तर प्रदेशात साठ टक्के महाराष्ट्रात नऊ टक्के आसाममध्ये चार टक्के एवढे मतदार भाजपपासून दुरावलेले होते मध्य प्रदेशात एक टक्का भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली मी लोकसभा निवडणुकांबद्दल बोलतो आहे दोन हजार चोवीसच्या ओडिशामध्ये सात टक्के वाढ झाली तर तेलंगणात सोळा टक्के वाढ झाली आणि केरळमध्ये चार टक्के मतदार भाजपकडे वळले आपण उत्तर दक्षिण अशी भेदरेषा मानली तर उत्तर भारतात भाजपच्या विरोधात गेलेला मतदानाचा लंब दक्षिण भारतात भाजपच्या बाजूला गेलं आहे असं लोकसभा निवडणुकांचे निकाल सांगतात अशा परिस्थितीत जम्मू काश्मीर हरियाणा झारखंड आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये भाजप काय कामगिरी करणार असा प्रश्न होता मतदानोत्तर चाट चाचण्या ज्या असतात म्हणजे एक्झिट पोल नेहमी कधी काही बघत नाही ते परंतु आता निकाल लागलेले आहेत त्यामुळे त्यांचाही आढावा घ्यायला हवा या मतदानोत्तर मतदानोत्तर चाचण्या ज्या असतात एक्झिट पोलने असं भाकीत केलं होतं की के हरियाणामध्ये काँग्रेसची सत्ता येईल तर जम्मू काश्मीरमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही म्हणजे हंग असेंब्ली असेल ही दोन्ही भाकीतं चुकली हरियाणात सलग तिसऱ्या खेपेला भाजप सत्ता स्थापन करतो आहे तर जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची वाटचाल सत्ता स्थापनेकडे होताना दिसते गेली दहा वर्ष हरियाणामध्ये भाजपचं सरकार आहे हे डबल इंजिन सरकार होतं कारण याच काळात केंद्रामध्येही भाजपचं सरकार होतं मात्र शेतकरी आंदोलन आणि अग्निवीर योजनांमुळे भाजपच्या विरोधात जनमत गेलो अग्निवीरचं एक लक्षात घ्या की हरियाणामधून सर्वाधिक सैनिकांची भरती होते जवळपास सात ते आठ टक्के सैनिक हे हरियाणामधनं येतात त्यामुळे अग्निवीर योजनेच्या विरोधात हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणावरती नाराजी होती त्याशिवाय प्रदीर्घ काळ का सत्तेत असल्याने भाजप सरकारच्या विरोधातली नाराजीही होती ज्याला इंग्रजीमध्ये अँटी इन्कम्बन्सी असं म्हणतात ज्याच समूह भाजपपासून पूर्णपणे दुरावला होता अशा प्रतिकूल परिस्थितीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयांमुळे पारडं फिरलं त्याचं श्रेय अर्थातच नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजपच्या सं पक्ष संघटनेला द्यायला हवं भाजपला मिळालेल्या यशाची तीन कारणं आहेत पहिलं हे की जाट वर्चस्वाला शह देताना ओबीसी समूह उच्चवर्णीय आणि दलित असा नवा आधार जनाधार भाजपने निर्माण केला दुसरं कारण काँग्रेसची मदार जाट दलित यांच्या एकजुटीवर होती आणि अर्थातच काही प्रमाणात जे काही आहे ते मुस्लिम यांच्यावर होती मात्र संविधान खतरेमे ही घोषणा लोकसभा निवडणुकांप्रमाणेच विधानसभा निवडणुकातही कामी येईल अशी पक्की काँग्रेसने बांधलेली होती दलित समूहांना आकर्षित करेल अशी घोषणा वा कार्यक्रम काँग्रेसकडे नव्हता आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसमध्ये हुडा आणि सेलजा कुमारी या दोन गटांमध्ये अजिबात समन्वय झाला नाही हुडा जाट समाजाचं प्रतिनिधित्व करतात तर सेलजा कुमारी अनुसूचित जातींचं तिसरं कारण असं आहे की जननायक जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय लोकदल या दोन पक्षांनी आपापला जनाधार गमावला हे दोन्ही पक्ष देवीलाल यांचा वारसा सांगणाऱ्या चौटाला घराण्याचे आहेत बहुजन समाज पार्टी आम आदमी पार्टी यांनाही जनाधार मिळाला नाही परिणामी भाजप आणि काँग्रेस या दोघांच्याही मतांची टक्केवारी वाढलेली दिसते दोन हजार चौदा साली हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि जननायक जनता पार्टी यांचं संयुक्त सरकार स्थापन झालं मनोहरलाल खट्टर यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आणि जननायक पार्टीचे दुष्यंत कुमार चौटाला उपमुख्यमंत्री झाले मनोहरलाल खट्टर हे पंजाबी खत्री समाजाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सात महिन्यांपूर्वीच त्यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगणी करण्यात आली नायब सिंग सैनी या ओबीसी नेत्याची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली हरियाणामध्ये जाटांचं संख्याबळ पंचवीस टक्के आहे तो ओबीसींची संख्या जवळपास चाळीस टक्के आहे शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन नायब सिंग सैनी यांनी बावीस पिकांना आधारभूत किंमत जाहीर केली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अनुसूचित जातींमध्ये उपवर्ग तयार करण्याचे निर्णय घेतले परिवार पहचाणपत्र यासारख्या ई सेवांमध्ये असलेल्या उणीवा आणि त्रुटी दूर करण्याचा निर्णय घेतला म्हणजे आणि ते ऑन द स्पॉट करता येतील अशा प्रकारची यंत्रणा उभारली या निर्णयांमुळे ओबीसी आणि दलित समाजाची एकजूट साधणं भाजपच्या पक्ष यंत्रणेला सुकर झालं हुडू हुडा कुटुंबाची घराणेशाही मोडून काढणं यावर भाजपच्या प्रचाराचा जोर होता काँग्रेस राजवटीमध्ये दलितांवर सर्वाधिक अत्याचार झाले असा प्रचारही भाजपने केला भाजपमध्येही गटातटाचं राजकारण आहे परंतु पक्षहिताला प्राधान्य देऊन सर्व गट आणि कार्यकर्ते एकजुटीने प्रचार करत होते त्यामुळे हरियाणामध्ये जनमताचं पारडं फिरलं असावं आता त्याबरोबर मतं फोडण्यासाठी अपक्ष उभे करायचे इतर पक्षांना उभं करायचं हे सगळे म्हणजे हे जे निवडणुकीचे खेळ असतात ते करण्यात आलेच परंतु त्याहीपेक्षा कार्यक्रम आणि एक नवी ज्याला असं म्हणतो सोशल इंजिनिअरिंग जे असतं नवी सामाजिक बांधणी करणं सामाजिक आधाराची याकडे भाजपने अतिशय काळजीपूर्वक लक्ष दिलेलं होतं ही जी नव्या सामाजिक आधारांची जुळणी केली आणि भाजप करत होतं तर त्या बांधणीला किंवा या व्यूहरचनेला प्रत्युत्तर एवढा अभ्यास आणि पक्षहिताला प्राधान्य देणारी संघटना काँग्रेसला उभारता आलेली नाही हुडा कुटुंबीय राहुल गांधी आणि प्रियंका यांच्या नेतृत्वावर काँग्रेस अवलंबून होती त्यामुळे सरकारच्या कार्यावरील नाराजीवर मात करून सलग तिसऱ्या खेपेला हरियाणात सरकार स्थापन करण्याची अवघड कामगिरी भाजप करू शकला पुढच्या भागात जम्मू काश्मीरमधील जनमताचा संदेश काय आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ऑगस्ट दोन हजार एकोणीसपासून जम्मू काश्मीरमध्ये लोकनियुक्त सरकार नाही लोकप्रतिनिधी नाहीत कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर आजपर्यंत जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा मिळालेला नाही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा मिळेलही परंतु दिल्ली राज्याप्रमाणेच उपराज्यपालाकडे कार्यकारी अधिकार असतील कायदा आणि सुव्यवस्था उपराज्यपालाच्याच हाती असेल आणि सुरक्षा यंत्रणा केंद्र सरकारकडे मात्र कोणत्याही धोरणाबाबत कार्यक्रमांबाबत योजनांबाबत दाद मागायला लोकप्रतिनिधी नाही हा लोकांपुढचा सगळ्यात मोठा प्रश्न होता तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर संपूर्ण जम्मू काश्मीर राज्याचं रूपांतर एका तुरुंगात झालेलं होतं प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप होती आंदोलकांनाच नाही तर विरोधी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना गजाड करण्यात आलं होतं आणि नेते स्थानबद्ध होते यामध्ये केवळ काश्मीरखोरच नाही तर जम्मूचे लोकही भरले जात होते तीनशे सत्तर कलम रद्द केल्याचं स्वागत जम्मूतल्या लोकांनी केलं परंतु जमीन आणि सरकारी नोकऱ्या यावर स्थानिकांचा म्हणजे भूमिपुत्रांचाच हक्क असायला हवा अशी धारणा किंवा मागणी जम्मू क काश्मीर आणि सध्या केंद्रशासित असलेला लडाख या सर्व प्रदेशांमध्ये होती आणि आजही आहे नॅशनल कॉन्फरन्सने याच मुद्द्यावर निवडणूक लढवली जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे आणि तीनशे सत्तर कलम पुन्हा लागू करायला हवं या मागण्यांवर नॅशनल कॉन्फरन्स निवडणूक लढली मात्र आपल्याला विजय मिळेल असा भरोसा नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांना नव्हता कारण लोकसभा निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक पार्टी मेहबूबा मुफ्ती यांची या दोन्ही पक्षांचा दारुण पराभव झाला होता आपण पस्तीस जागा जिंकू असा विश्वास नॅशनल कॉन्फरन्सला होता काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यामध्ये समझोता झालेला होता त्यानुसार नॅशनल कॉन्फरन्सने केवळ एक्कावन्न जागा लढवायचं ठरवलं मात्र ओमार अब्दुल्ला झंझावती प्रचार करत होते दिवसाला आठ ते दहा प्रचारसभा घेत होते काश्मीर खोऱ्यात आपल्या विरोधात जनमत आहे याची जाणीव भाजपला होती त्यामुळे भाजपने अपक्ष उमेदवारांना बळ पुरवण्याची रणनीती आखली होती नऊशे आठ म्हणजे जवळपास एकूण उमेदवारांच्या साठ टक्के उमेदवार अपक्ष होते नॅशनल कॉन्फरन्स पी डी पी आणि काँग्रेस यांची मतं फोडण्यासाठी अपक्ष उमेदवार भाजपने उभे केले होते काश्मीर खोऱ्यात भाजपने अठरा जागा लढवल्या मात्र ते सर्व उमेदवार हरले मात्र भाजपने प्रचारात कसर ठेवलेली नव्हती गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जम्मू आणि किश्तवार या प्रदेशातल्या दुर्गम भागांमध्ये जाऊन सभा घेत होते घरोघर जाऊन प्रचार करत होते जम्मू भागात भाजपचा जोर भर होता सडक बिजली पाणी या दैनंदिन म्हणजे जे, जे विकासाचे मुद्दे असतात त्यावर राहुल गांधी आणि काँग्रेस यांचा भर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा मिळायला हवा या मागणीवर होता तीनशे सत्तर कलम पुन्हा लागू करण्याच्या नॅशनल कॉन्फरन्सच्या मागणीला काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिलेला नव्हता काँग्रेसची जबाबदारी होती जम्मूमध्ये अधिक जागा जिंकण्याची परंतु त्यामध्ये काँग्रेसला फारसं यश मिळालं नाही प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यावर भाजपने हिंदू आणि मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण केलं मुफ्ती अब्दुल्ला आणि गांधी यांचं सरकार आलं तर काश्मीरमधल्या पर्वतांची टेकड्यांची नावं बदलून त्यांना मुस्लिम नावं देण्यात येतील असा आक्रमक प्रचार केला गेला मात्र या अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्याची संधी काँग्रेसने गमावली जम्मू काश्मीरच्या निवडणुकांमध्ये जम्मू आणि काश्मीर अशी विभागणी ठळकपणे पुढे आलेली दिसते काश्मीर खोऱ्याने भाजपच्या विरोधात कौल दिला आहे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेल्या मेहबूबा मुफ्ती यांच्या पक्षाला काश्मीर खोऱ्याने नाकारलं तीनशे सत्तर कलम पुन्हा लागू करण्याच्या मागणीला काश्मीर खोऱ्याने पाठिंबा दिलेला आहे आम्हाला भारतात राहायचं आहे आणि भारतीय राज्यघटनेने आम्हाला दिलेला दर्जा आम्हाला हवा आहे असा काश्मीर खोऱ्यातील जनतेचा पवित्र आहे आणि हा काय म्हणतात तो जनमना जनमताचा संदेश काश्मीर आहे काश्मीर खोऱ्यात केवळ मुस्लिम नाहीत शीख हिंदू आणि ख्रिश्चनही आहेत पंजाबी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळावा ही शिखांची मागणी आजही आहे मात्र तीनशे सत्तर कलम पुन्हा लागू करणं हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला प्रश्न नाही हे कलम दोन हजार एकोणीस साली रद्द केलं त्यावेळी हजारो लोकांना तुरुंगात डाबण्यात आलं त्यांच्यावरील केसेस मागे घेण्याचं आश्वासन नॅशनल कॉन्फरन्सने दिलं आहे मात्र हा प्रश्नही राज्य सरकारच्या कार्यकक्षेत नाही दहशतवाद केवळ काश्मीर खोऱ्यातच आहे हा एक आपला गैरसमज आहे काश्मिरी दहशतवाद्यांनी आता जम्मूमध्ये नवी आघाडी उघडली आहे गेल्या काही वर्षात सुमारे वीस दहशतवादी हल्ले जम्मूमध्ये झाले म्हणजे जो आपण हिंदू बहुल प्रदेश समजला जातो त्यामध्ये त्या त्यामध्ये त्या, त्या साधारणपणे वीसहून अधिक सुरक्षा सैनिक ठार झालेले आहेत नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस यांच्या सरकारला केंद्र सरकारबरोबर सोबत समन्वयानं काम करायला लागेल त्यासाठी दोन्ही पक्षांचं नेतृत्व आणि भाजपचं नेतृत्व यांना एकमेकांबाबत नरमाईचं धोरण स्वीकारायला हवं देशहिताला प्राधान्य देऊन आपापल्या पक्षांचे वैचारिक आग्रह बाजूला ठेवायला हवेत तसं झालं तरच जम्मू काश्मीरमधील जनतेचे दैनंदिन प्रश्न मार्गी लागतील आणि ते जे आत्ताचे राज्य अतिशय अशांत आहे त्याची शांततेकडे वाटचाल सुरू होईल अशी शक्यता आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यातल्या निवडणुकांमध्ये भाजपने तीन बाबींना महत्व दिलं एक नवी सामाजिक बांधणी दोन हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण आणि तिसरं पक्ष संघटना मजबूत करून निवडणुकीच्या राजकारणात कुरगोडी करणं याचाच उपयोग भाजप महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्येही करणार आहे त्याबाबतची चर्चा पुढील भागात महाराष्ट्रात पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने सुरू केलेली नवी सामाजिक बांधणी कोणती आहे आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसपैकी तीस जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील मतांचा फरक जो आहे तो एक टक्क्याच्या आसपास आहे विरोधी पक्षांच्या ऐक्याचा निर्देशांक अधिक होता त्यामुळे मतविभाग टळली आणि म्हणून महाविकास आघाडीला यश मिळालं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे एकनाथ शिंदे असले तरी लोकसभा असो की येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका राज्य सरकारचे निर्णय आणि निवडणुकीची व्यूहरचना भारतीय जनता पक्ष करतो आहे महायुतीचं नेतृत्वही याच पक्षाकडे आहे लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महायुतीच्या सरकारने घेतलेले निर्णय बारकाईने पाहिले तर भाजपच्या नव्या सामाजिक बांध सामाजिक बांधणीची वीण ध्यानी येईल लोकसभा निवडणुकांचे निकाल आणि विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याच्या काळात महायुती सरकारने जवळपास शंभर निर्णय घेतले एक निर्णय बघा ब्राह्मण आर्यवैश्य जैन तेली लोणारी हिंदू खाटी यासारख्या अल्पसंख्य समूहांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे समूह आपल्यासोबतच राहावेत यासाठी भाजपची पक्ष संघटना सर्वतोपरी प्रयत्न करणार हे उघड आहे मराठा समूह भाजपपासून दुरावत आहे याची पक्की खुणगाठ बांधून नवी सामाजिक बांधणी म्हणजे एक नवं ज्याला आपण म्हणतो सोशल इंजिनिअरिंग करण्याची खबरदारी भाजप नेतृत्वाने घेतलेली आहे गाय आणि लव जिहाद हे दोन विषय चतुराईने राजकीय पटलावर आणण्यात आले आहेत आणण्यात आले आहेत म्हणून देशी गाईला राज्य गोमाता हा दर्जा देण्यात आला आहे या गायीच्या पालनपोषणासाठी प्रत्येक गायीसाठी दर दिवशी पन्नास रुपये अर्थसहाय्य देण्याची योजना हो आहे यामधील हिंदू धर्मातील सर्व जातींना चुचकारण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीस सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील जाहीर सभेत लव जियाद आणि व्होट जियाद याबाबत भाष्य केलं आहे वर्तमानपत्रातील बातम्यांनुसार ते म्हणाले म्हणजे आपण काही तिकडे नव्हतो पण बातम्या आलेल्या आहेत तर त्यानुसार देशात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करण्याचे काम छुप्या पद्धतीने सुरू आहे देशातील लोकांनी याबाबत याबाबत जागरूक असलं पाहिजे आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही पण हिंदूंना त्रास दिला जात असेल तर हिंदूंना जागृत केलं पाहिजे देशात आता वोट जिहादही पाहायला मिळतोय असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अनेक संघटना या देशात पैसा पुरवून देशातील लोकांना नास्तिकतेकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत असे लोक आणि संस्थांना दुर्दैवाने राजकीय आशयही मिळत आहे दहा वर्षांपूर्वी जेव्हा लव जिहादबद्दल बोललं जायचं तेव्हा आम्हालाही वाटायचं की एखादी घटना आहे मात्र आता हे प्रमाण वाढलं आहे हे लोक हे सगळं आता ठरवून करत आहे हा हा लव आहे हेच आता स्पष्ट होत आहे हां म्हणजे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा प्रकारची बेलगाम आरोप आणि भाषा वापरतायत म्हणजे हे खरं तर भा राज्यघटनेच्या विरोधातलंच आहे पण त्याही पुढे जाऊन ते काय म्हणाले ते आहे का लोकसभा निवडणुकीत देखील बोट आज आपल्याला पाहायला मिळाला मालेगावची निवडणूक आणि तिथला निकाल आपल्यासमोर आहे अनेक विधानसभा मतदारसंघात पुढे असलेला महायुतीचा उमेदवार फक्त एका मालेगाव मध्य मतदारसंघात लीड तोडून पुढे गेला आणि चार हजारांनी आपल्या उमेदवाराचा पराभव झाला त्याशिवाय लाडकी बहिणी योजना हो आणि अन्य योजना हो पहा विविध जाती समूहांना वंचित महिलांना राज्य सरकारच्या कार्यक्रमांशी जोडण्यातून मराठा वर्चस्वाला शह देण्याची रणनीती भाजपने आखली आहे अजित पवार छगन भुजबळ सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सांगतात की आम्ही जरी भाजपसोबत असलो तरी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला बांधील आहोत देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर अजित पवार छगन भुजबळ सुनील तटकरे यांनी काहीही भाष्य केलेलं नाही शिव शाहू फुले आंबेडकरांच्या झालेला काळीमा फासणाऱ्या पक्षाची भुजबळ अजित पवार आणि सुनील तटकरेसोबत करत आहेत वंचित बहुजन आघाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सांगते मात्र राहुल गांधी जे बोललेच नाहीत त्यांच्या विरोधात पुरोगामी विद्रोही लेखक विचारवंत कवी यांच्यासमोर यांच्या घरासमोर निदर्शनं करण्याचा कार्यक्रम या आघाडीने हाती घेतला होता मराठा विरुद्ध ओबीसी धनगर विरुद्ध अनुसूचित जमाती असा संघर्ष भारतीय जनता पक्षाने उभा केला आहे अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील अजित पवार दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ सुनील तटकरे हे सर्व शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणारे नेते भाजपने आपल्या वळचणीला बांधून ठेवले आहेत या सर्वांनी मिळून महाराष्ट्र धर्म गाडून टाकण्याचा चंग बांधला आहे त्यांना चुचकारण्यासाठी म्हणजे या सगळ्यांना जे आहेत ना एन सी पी आणि शिवसेनेचे लोक भाजपबरोबर त्यांना चुचकारण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीरपणे सांगितलं की दोन हजार चोवीस साली महायुतीचं सा सरकार येईल त्यानंतर पाच वर्षांनी महाराष्ट्रात भाजप स्वबळावर सरकार स्थापन करेल अमित शहा यांनी पुढच्या दहा वर्षाची व्हिजन सांगितली आहे त्यानुसार शिंदे फडणवीस अजित पवार यांचं सरकार निर्णय घेत आहे नवीन सोशल इंजिनिअरिंग भाजप करत आहे कारण लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं उट्ट त्यांना काढायचं आहे महाविकास आघाडी अर्थातच उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांची रणनीती नेमकी काय आहे ते कोणती नवी सामाजिक समीकरणं जुळवू पाहत आहेत त्यासाठी आपापल्या आप पक्ष संघटना ते कशाप्रकारे भक्कम करणार आहेत हे प्रश्न त्यांना विचारायला हवेत अन्यथा जे हरियाणामध्ये घडलं ते महाराष्ट्रातही घडू शकेल आपल्याला एपिसोड कसा वाटला यावरती जरूर कमेंट करा त्याशिवाय या चॅनेलला लाईकही करा आणि सबस्क्राईबही करा जेणेकरून हा चॅनेल अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल स्वतंत्र पत्रकारिता करायची असेल तर प्रेक्षक आणि वाचक यांच्या यांच्या बळावरच ती करता येते एक एपिसोड करायला आम्हाला सुमारे पाच ते सात हजार रुपये खर्च येतो हा खर्च या खर्चाचा भार आपण हलका करावा अशी विनंती या कार्यक्रमातून मी करतो आहे त्यासाठी तुम्ही केवळ सबस्क्राईब करू नका या चॅनलला तर जॉईनचं बटण आहे ते दाबा जेणेकरून आम्हाला थोडीफार आर्थिक मदत प्रेक्षकांकडून मिळेल धन्यवाद